भाजपनं गुजरातमध्ये सत्ता मिळवली असली तरी गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळाल्यात आणि याला कारणीभूत आहे हार्दिक पटेल. पाटीदारांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हार्दिक पटेलांनी छेडलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसलाय. नाराज पाटीदारांचा भाजपला कसा फटका बसलाय त्याचा विशेष वृत्तांत. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपाठोपाठ भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरले ते पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल. पास अर्थात पाटीदार अनामत आरक्षण समितीच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांनी सरकार विरोधात दंड थोपटले. त्यांनी अथवा त्यांच्या संघटनेनं स्वतः निवडणुका लढवल्या नसल्या तरी काँग्रेससोबत हातमिळवणी करून भाजपचा पराभव करण्याचा निर्धारच त्यांनी केला होता. हार्दिक पटेलांनी पाटीदारांचं प्राबल्य असलेला सौराष्ट्र, उत्तर गुजरात आणि पाटीदारांची मोठी संख्या असलेल्या मतदारसंघांमध्ये सभांचा जोरदार धडाका लावला. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. सभा संपण्यापूर्वी हार्दिक उपस्थितांना भाजपला मत न देण्याची प्रतिज्ञा देऊ लागला. सभांमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या नाराज पाटीदार समाजानं मतपेटीतूनही आपली नाराजी व्यक्त करत आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्याचं निकालांवरून दिसतंय. त्यामुळेच सौराष्ट्रमधल्या मोरबी, अमरेली आणि जामनगर या जिल्ह्यांमध्ये भाजपला फार मोठा फटका बसला. सौराष्ट्रमध्ये काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या. मात्र ईव्हीएम मशीन्सवर पुन्हा संशय व्यक्त करत हार्दिक पटेलांनी भाजप विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. पैसों के जोर और पूरे हमारी भाषा में हम यहाँ पर गए थे घटिया सोच के दिमाग की वजह से ये पूरा प्लान भाजपा की ओर से किया गया. ये कोई चाणक्य फाणक्य की रणनीति नहीं थी. ये तो पैसों का जोर और कहीं ना कहीं कुछ इलाकों में जो ईवीएम का मामला चलाया वो बड़ा मुद्दा है. हमारा आंदोलन आने वाले दिनों में से जल्द शुरू होगा. ईवीएम का फैसला भारतीय जनता पार्टी का है, हम उसको बदल सकते हैं क्या? अब मेरी टिप्पणी का क्या मतलब है? गवर्नमेंट का नहीं है जी, चुनाव आयोग का है. पाटीदार हा भाजपचा पारंपरिक मतदार, मात्र आरक्षण, हमी भाव आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून हा समाज भाजपवर नाराज होता आणि हार्दिक पटेलांनी या नाराजीला हवा देत भाजप विरोधातलं वातावरण तापवलं. यामुळेच की काय अस्वस्थ असलेल्या भाजपला मोदींच्या सर्वात जास्त सभा या सौराष्ट्रमध्ये घ्याव्या लागल्या. मात्र या सभांचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे आता पुढच्या काळात ही दुरावलेली हक्काची मतपेटी मिळवण्याचं आणि हार्दिक पटेलांच्या आंदोलनाला हाताळण्याचं मोठं आव्हान भाजप समोर असणार आहे. झी 24 तास साठी विनोद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.